आधीपासून पारिवारिक संबंध राजकारणामध्ये गिरीश भाऊ दुसऱ्या पक्षात आहेत, आम्ही दुसऱ्या पक्षात आहेत, पण जे पारिवारिक संबंध एवढे वर्ष झाले नाथभाऊंचे आणि गिरीश भाऊंचे राहिलेले आहेत, त्यामुळे आम्ही एकमेकांच्या जवळ परिवार म्हणून एकत्र राहिलेलो आहोत. नक्कीच चिरंजीव श्रेयाला आमच्या सगळ्यांच्या वतीने, खडसे परिवाराच्या वतीने तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत आणि तिला सगळ्या खडसे या लग्नाला येणार नाही काय म्हणताय असं कसं म्हणजे एकनाथराव खडसे लग्नाला येणार नाही असं म्हटलं चाललं म्हटलंय. मला माहिती नाही, भाऊन सोबत माझा तरी बोलणं नाहीये, पण भाऊ येतील का लग्नाला? माझं बोलणं नाही. ताई इकडे बघा, लोकेशन ताई, हे जिवाळ्याचे संबंध यापुढे पण असेच राहतील का? आता तरी आहे, मला असं वाटतं लग्नामध्ये चांगला आजचा दिवस चांगला आहे. शिशोकाश्रया हिचा आज लग्नाचा दिवस आहे, तर आजच्या दिवशी तरी राजकारण बाजूला ठेवूया आणि आजच्या चांगल्या दिवशी तिला मनापासून शुभेच्छा देऊया एवढीच विनंती करते तुम्हा सगळ्यांना. असं बोलण्याची आजचा दिवस नाहीये असं मला वाटतं, आजचा चांगला दिवस आहे, शुभ दिवस आहे साठी नव दाम्पत्य आणि आशीर्वाद देणार. आपण म्हटलो की राष्ट्रीय वही आपण खडसे आणि महाजनांमध्ये, मात्र आपण या ठिकाणी लग्नाला भेट दिली आहे, अंतर्गत जे जिवाळा आहे आधी कायम आहे का? दादा मी आताच सांगितलं, आमचे गेले 20 वर्ष पेक्षा जास्त आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आजच्या दिवशी मला कुठलेही राजकीय स्टेटमेंट किंवा राजकीय भाष्य करायचं नाहीये. आजच्या दिवशी जे पारिवारिक संबंध आमचे आहेत त्यासाठी नवदाम्पत्यांना आमच्या परिवाराकडनं शुभेच्छा देण्यासाठी.